गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक नागा अश्विनी यांच्या कल्की 2898 AD या सिनेमाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. हा सिनेमा नेहमीच्या सिनेमांपेक्षा अतिशय वेगळा आहे. तसेच या सिनेमाची स्टारकास्ट देखील तगडी आहे. दीपिका पदुकोण, साऊथ सुपरस्टार प्रभास, अमिताभ बच्चन आणि दिशा पठाणी यांच्यासोबतच सिनेमा रिलीज व्हायच्या काही तास आधी दिग्दर्शक नागा यांनी चाहत्यांना खुशखबर देत अभिनेता दुलकर सलमान देखील या सिनेमात असल्याची गोड बातमी दिली. प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पहिल्याच दिवशी सगळे रेकॉर्ड ब्रेक करत या सिनेमाने फक्त भारतात 96 कोटी रुपये कमाई केली, तर संपूर्ण जगभरात जवळपास 180 करोड रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. या सिनेमावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एकाने म्हटले आहे, हॅट्स ऑफ दिग्दर्शक नागा अश्विन, भारताला अभिमान वाटेल असा सिनेमा बनवला आहे. VFX, सेट्स, बॅकग्राऊंड म्युझिक सगळंच खूप भारी. तर दुसरा म्हणाला आहे, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, प्रभास, तुम्ही नवीन पिढीचे सुपर हिरो आहात. तर एकाने प्रतिक्रिया दिली आहे की आतापर्यंत तुम्ही इंडियन सिनेमामध्ये एवढा मोठा आणि एवढा महाग सिनेमा पाहिला नसेल. तर एक जण म्हणाला, सनातन संस्कृती आणि नवीन पिढीच्या सिनेमाचं एकत्रीकरण. तर तुम्ही सुद्धा कल्की हा सिनेमा पाहिलात का? आणि तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.